भावांनो तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे फायनली काय आलंय? आपल्याकडे आज काहीतरी आलंय, ते म्हणजे तुम्हाला कळलंय, तुम्ही थंबनेल बघितलं असेल. एक वर्षानंतर म्हणजे जवळजवळ एक वर्षानंतर लॉग इन केलं तर ते ओपन झालंय ऍडसेन्स अकाउंट. 12 असा काहीतरी पिनकोड होता तिकडे बदलापूरचा, तर 6 डिजिट पिनकोड होता तो माझा. आमचा तो पिनकोड पण 6 डिजिट होता, तर मी टाकला. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे फायनली काय आलंय? का पब्लिक को मालूम है, तेरे को नहीं मालूम. तुम्हाला थोडीशी झलक दाखवतो. फायनली आलंय ते तुम्हाला मी आता सांगतो. फ्रेश होऊन एवढा आनंद झालाय ना की तो तुम्हाला आता फ्रेश होतो मी आणि तुम्हाला सगळं सांगतो की काय आलंय आपल्याकडे. तर भेटू आपण फ्रेश होऊन, नाश्ता करून मस्तपैकी. चला. नमस्कार भावांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर कसे आहात सर्वे? मी अमन सुनील दहिवकर तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या स्पेशल ब्लॉगमध्ये. तर स्पेशल काय आहे ते तुम्हाला कळलंच असेल. का म्हणजे आपल्याकडे आज काहीतरी आलंय, ते म्हणजे तुम्हाला कळलंय, तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. आणि भावांनो आजचा ब्लॉग आहे की तुम्ही थंबनेल पाहिला असेल की आजचा ब्लॉग काय आहे. तर आपल्याला आज कुठं जायचं नाही, आज आपला शो नाही, आज काय नाही. फक्त आज आपल्याला, आज मला तुम्हाला एक फक्त आनंदाची बातमी द्यायची, म्हणजे जी माझ्यासाठी गुड न्यूज आहे ती तुम्हाला मला द्यायची होती म्हणून मी आज ब्लॉग बनवत आहे. बाकी आज आपल्याला कुठेच जायचं नाही, आज आपल्याला आराम करायचा घरी. तर त्यासाठी मी आज ब्लॉग बनवला की तुम्हाला एक आनंदाची बातमी कळावी. तर ती बातमी काय आहे की भावानं तुम्हाला काय सांगू, आज एवढा आनंदाचा माहोल आहे की इतनी खुशी कभी नहीं हुई. कि जो आपला माझा 2-3 वर्ष अगोदरचा जो चॅनल होता यूट्यूबचा, त्यावरती सध्या आता 30,000 सबस्क्रायबर आहेत, 30,000 फॅमिली आहे. त्या चॅनलचा फायनली गुगल ॲडसेन्स जे आहे तो पिन आलेला आहे, फायनली आला आहे. आणि म्हणजे ह्या चॅनलचा प्रॉब्लेम असा झालेला की 2020 लॉकडाऊनमध्ये चॅनल मॉनिटाईज होता, सगळं होतं, पेमेंट चालू होता, सगळं चालू होतं, डॉलर वगैरे जमा होते, म्हणजे होत होते हळूहळू. तर 2020 लॉकडाऊनमध्ये यूट्यूबची पॉलिसी चेंज झाली, काहीतरी पॉलिसी चेंज झाली यूट्यूबची. आणि मला यूट्यूबचं काय जास्त त्यावेळेस तर माहितीच नव्हतं, मला अजूनही काय माहिती नाही जास्त करून. तर मी हा प्रॉब्लेम माझा झाला आणि पॉलिसी चेंज झाली तर माझा काहीतरी मॉनिटायझेशन बंद झालं. तर मी काहीतरी त्यामध्ये पिन वगैरे काहीतरी आणि प्रॉब्लेम काय होता म्हणजे तेव्हा मला काय माहिती नव्हतं. तर मी पिन जो असतो ना आपला, तर तिकडं मला ॲडसेन्स अकाउंटमध्ये आलं की पिन व्हेरिफिकेशन. तर माझ्यासारख्या म्हणजे जेव्हा ज्या मुलाला काय माहिती नाही यूट्यूबचं, त्या मुलासाठी तर ते पिन म्हणजे कोणी पिन म्हणजे एरियाचा पिन टाकेल. तर मी तेव्हा राहत होतो बदलापूरला, तर मी टाकला बदलापूरचा पिनकोड. तेव्हा आमचा पिनकोड काहीतरी होता 500-3, 400-3, 500-12 असा काहीतरी पिनकोड होता तिकडे बदलापूरचा. तर 6 डिजिट पिनकोड होता तो माझा. आमचा तो पिनकोड पण 6 डिजिट होता, तर मी टाकला. तर डिनाईड झाला. तर मी बोललो मग कोणता पिन टाकू. तर मग मी भायखळ्याला राहायचो तिकडे, तो भायखळ्याचा पिन टाकला तर तो पण डिनाईड झाला. तर नंतर मला कळलं की मला मेल आलाय, तर मेल द्वारे मला लेटर असं त्यांनी पाठवलंय असं लेटर येतं मेल द्वारे हे जा. तर असा मला लेटर आलंय मला नंतर मेल द्वारे कळलं. तर मी मेल पण बघितला 1-2 महिन्यानंतर. मारो. मी तेव्हा एवढा इन्वॉल्व्ह नव्हतो कशामध्ये, मी फक्त युट्यूब चॅनल बनवलेलं, ते फक्त असं मजा म्हणजे आपली व्हिडिओ टाकायचे, म्हणजे आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचावे, आपल्याला कोण लोक बघावे युट्यूबवरती. त्यासाठी मी एक युट्यूब चॅनल म्हणजे चॅनल पण नव्हतं बनवलं, असंच करता करता क्रिएट झालं. तर तो चॅनल मी हे केला आणि तर माझ्या भावांनी तेव्हा मला मदत केलेली स्वानंद गदडे चॅनल मॉनिटाईज करायला. माझी बहीण होती रचिती, तिने मला मदत केलेली मॉनिटाईज वगैरे करायला, मला काय माहिती नव्हतं. तर ते झालं, ती एक वेगळी गोष्ट झाली.
नंतर मग चॅनलचा मॉनिटायझेशन बंद झालं, चॅनल वरती ऍड येणं बंद झालं, सगळं बंद झालं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर मला काय माहिती नसल्यामुळे मी अजून 10 लोकांना विचारलं, 5 लोकांना विचारलं की माझ्या चॅनलचा असा असा प्रॉब्लेम आहे, असा असा प्रॉब्लेम आहे. मी जाऊन काय बोलतात पोस्ट ऑफिस चेक केलं आमच्या इकडचे पूर्ण, तर ते लोक बोलतात की तुमचा पिन वगैरे काय, तुमचा काय आला नाही लेटर, जरी आला असेल तरी ते गेला असेल रिटर्न. कारण माझी चुकी होती, मी डायरेक्ट गेलो 1-2 महिन्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये विचारपूस करायला, तर मी जाऊ देते ते सोडूनच टाकलं. जवळजवळ 1 वर्ष माझा चॅनल बंद आहे. आणि फायनली त्या दिवशी मी एका बाहेर गेलो होतो कुलाबा साईडला, तर मी तिकडे एका बिल्डिंग खाली बसून म्हणजे असं सहज यूट्यूब चेक करत होतो, तर मी एक व्हिडिओ पाहिला. तर त्या व्हिडिओवरती असं लिहिलेलं की तुमचा पिनकोड वगैरे कसा तुम्ही परत मिळू शकता. तर मी तो चॅनल असा तो व्हिडिओ पाहिला आणि नंतर मी स्वतः माझ्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये, मला वाटलं ॲडसेन्स अकाउंट पण माझं बंद झालं असेल, जे माझं अकाउंट होतं. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो त्या चॅनलच्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये $35 जमा होते आपले, तर ते बंद झाले ते तसे तर तसंच. तर मी लॉग इन केलं माझा पासवर्ड वगैरे टाकून, 1 वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 1 वर्षानंतर लॉग इन केलं तर ते ओपन झालं ॲडसेन्स अकाउंट ओपन झालं. तर मी खुश झालो की भाई माझा ॲडसेन्स अकाउंट अजून चालू आहे. तर तिकडं मला दाखवतं की रिसेंट पिन, म्हणजे मला अजूनही पिन येऊ शकतो. तर मी खुश झालो आणि मग नंतर जो मला यूट्यूब चॅनलसाठी माझ्या जे सेटिंग वगैरे आहेत त्या सगळ्या सेटिंगसाठी मला मेहनत करतो माझा भाऊ विकी खोट, त्या भावाचा पण चॅनल आहे, त्यांनी मला खूप मदत केली. तर मी पहिला फोन त्याला केला की भाऊ असं असं दाखवत आहे, तर होईल का पॉसिबल? आता मी माझ्या आम्ही रेंटने राहतो करी रोडला, कारण आमचं बिल्डिंग जी आमची स्वतःचे बिल्डिंग आमचं स्वतःचं घर होतं ते डेव्हलपमेंटसाठी गेलं आहे, तर आम्ही रेंटवर राहतो. तर मी त्याला विचारलं की आपला जो रेंटचा ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती येईल का पिन? तर तो बोला भाऊ का नाही येणार, येणार पिन, तर तुला रिसेंट ऑप्शन येत आहे. तर मग फायनली ते रिसेंटवरती क्लिक केला, जो ॲड्रेस होतो टाकला आणि फायनली मला आज सकाळी हा गुगल ॲडसेन्सकडनं लेटर आला. आणि लेटर आल्या ती खुशी तर म्हणजे तो आनंद तर एवढा वेगळा होता की मी बाथरूममध्ये होतो आणि माझी बहीण मला म्हणाली की पार्सल आलं तुझं. तर मला वाटलं की मी खाली माझ्या कॅटसाठी मी हाऊस मागवलं आहे छोटंसं, तिला झोपण्यासाठी वगैरे छोटा हाऊस आहे. तर मी तिला विचारलं की ते मोठं पार्सल आहे काय? तर ती बोली नाही काहीतरी लेटर आहे. तर मी बोललो भाई लेटर आहे म्हणजे माझ्या ॲडसेन्स अकाउंटचं काहीतरी आलं. तर खुश झालो तर मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा बघितलं ॲडसेन्स अकाउंटचा पिन, एवढा खुश झालो ना, एवढा खुश की इतनी खुश इतनी खुशी इतनी खुशी. तर मग फायनली मग त्या भावाला फोन केला, विकेला की असा ॲडसेन्स पिन आलाय. तर बघू आता ॲडसेन्स पिन भेटला आपला चॅनल चालू होईल परत पहिल्यासारखा होईल. तर बघू आता आपण परत त्या चॅनलवरती भेटू. आणि तो चॅनल, त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या चॅनलला पण आपला फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा जर नसेल केलं तर, कारण इंस्टाग्रामवरती आपले अपडेट असतात रोजचे. तर बघूया भावांनो आता खूप खुशी का माहोल आहे, खूप म्हणजे खूप खूप असं मी शब्दात सांगू शकत नाही की 1 वर्ष बंद होतं चॅनल, ते चॅनल आता फायनली चालू होणार आपलं. आणि त्या चॅनल, तो चॅनल चालू झाला की मग आपला अजून एक आपण त्याच्यावरती कंटेंट टाकत राहू. ज्या व्हिडिओ तुम्हाला व्लॉगमध्ये पूर्ण पाहायला मिळत नाही त्या व्हिडिओ तुम्हाला त्या चॅनलवरती पूर्ण पाहायला मिळतील, जशा पहिले यायच्या तशा. तर बाकी काय ना, मी यासाठी व्लॉग बनवला की तुम्हाला कळावं की 1 वर्ष जो चॅनल बंद होता तो चॅनल आता फायनली चालू होईल. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून केलं नसेल तर. त्या चॅनलवरती आपले 30,000 फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली 2 वर्षापासून. तर तो चॅनल फायनली चालू होतो आहे. तर चला भावांनो, फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मला की आज खुशी का माहोल आहे, आज आपला ॲडसेन्स पिन आ गया आहे, आज आपला ॲडसेन्स पिन आला आहे फायनली. तर असंच तुम्हाला भेटत राहील आपल्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप सारा शेअर करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, आपला बँजो ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खत्म.
बाय बाय टाटा गुड बाय गया।